पहा लक्ष द्या प्रकार नंबर हा सात प्रश्न क्रमांक हा एक आणि तो दुसरा हे लक्षात दोन्ही प्रश्न आपल्याला सोडवायचे व्यवस्थित असे पहा सुरुवातीला काय म्हटलं आहे त्याची मांडणी व्यवस्थित करून घेऊ आता पहा आपण शून्य पॉईंट पंधराचे वीस टक्के आणि शून्य पॉईंट पंचवीसचे सोळा टक्के तर पहा मांडणी कशी करता येईल आपल्याला शून्य पॉईंट पंधराचे किती टक्के हे वीस छेदामध्ये काय तर टक्के येईल लक्षात हे बघा वीस टक्के मी या पद्धतीने लिहून घेतले आता मला एक सांगा हे जर पॉईंट काढून घ्यायचे आहे आपल्याला तर काय करता येईल याच्या छेदामध्ये काय करता येईल आपल्याला असे शंभर मांडता येईल शंभरच का बरं कारण इथे दोन घराअगोदर पॉईंट आहे म्हणून हे पॉईंट मी दिला आहे येत्या लक्षात दोन घराअगोदर पॉईंट आहे म्हणून मी हे दोन शून्य दिले आहे येत्या लक्षात चला म्हणजेच काय आता हे पॉईंट आपला काढून टाकला आहे आपण याची मांडणी या पद्धतीने झाली येईल लक्षात आता छेदामध्ये पहा त्याच्या छेदामध्ये याची मांडणी करू शून्य पॉईंट पंचवीस चे म्हणजे काय तर गुणाकार किती टक्के सोळा टक्के हे सोळा छेदामध्ये काय याच्या टक्के इल लक्षात मग याचंही सोडून घेऊ हे मला पॉईंट काढायचे आहे म्हणजेच काय दोन घराअगोदर पॉईंट आहे म्हणून इथे काय शंभर देऊ शंभरच का बरं बर, दोन घराअगोदर पॉईंट आहे म्हणून दोन शून्य द्या एक वर इल लक्षात आता मी हा पॉईंट काढून टाकला बस हे सोडवलं की आपल्याला उत्तर मिळते आता काय जे जे कटते ते ते, ते काढून टाकतोय पहा लक्ष द्या वीस एकवीस आणि विसा पंच शंभर ठीक आहे परत पाच त्रिक पंधरा पाच दुने दहा आता कुठेही भाग जात नाही आहे जे राहाला ते लिहून घेतो आहेत पहा काय काय राहिलं या ठिकाणी पहा तीन एक तीन या ठिकाणी राहिले तीन छेदामध्ये पहा वीस विसा पंच इथे राहिले आहे शंभर येईल लक्षात चला छेदामध्ये काय राहते पाहू पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस चौक शंभर परत चार एक चार चार चौक सोळा परत चार एक चार चारने जर शंभरला भागलं तर किती राहते या ठिकाणी हे पंचवीस इल लक्षात आता काय राहिलं या ठिकाणी एक छेद पंचवीस राहिले म्हणजे इथे लिहून घेतो छेदामध्ये काय तर एक छेद पंचवीस इल लक्षात आता हे आपल्याला सोडून घ्यायचं आहे मग हे सोडवण्यासाठी काय करायचं आहे हा जर अंश आणि छेद आपल्याला अंशामध्ये न्यायचा आहे तर काय करता येईल आपल्याला म्हणजेच पहा ही मांडणी इथे करून घेतो आहे काय होईल पहा हा तीन छेद शंभर गुणाकारात हा जर वर गेला तर काय होईल पहा पंचवीस छेद एक असा होईल येईल लक्षात म्हणजे काय होईल पाहता आता कटते भाग जाईल पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस चोक शंभर याचा अर्थ आपल्या गणिताचं उत्तर काय तीन छेद चार इथे लिहून घेतो आहे मी पहा तीन छेद चार हे झालं आपलं उत्तर येईल लक्षात पहा काळजीपूर्वक का लक्ष द्या मी हे पॉईंट कसे काढून घेतले आणि कशा पद्धतीने सोडवलं परत एक गणित असंच सोडून पाहू आता आपण पहा लक्ष द्या इथे म्हटलं आहे शून्य पॉईंट दोनशे पंचवीस टक्के भागकारात आहे शून्य पॉईंट आठचे तीस टक्के पहा सोडून घेतो आहे मांडणी करून घेऊ शून्य पॉईंट दोन चे म्हणजे काय गुणाकार पंचवीस टक्के पंचवीसल्या छेदामध्ये काय शंभर आता आपल्याला एक एक घरा अगोदर पॉईंट आहे हा जर पॉईंट काढायचा असेल तर इथे काय द्या दहा एक शून्य दिसला पाहिजे एक घरा अगोदर पॉईंट आहे म्हणून एक शून्य हा निघून गेला येईल लक्षात चला भागाकारात काय होईल पहा शून्य पॉईंट आठचे चे तीस टक्के इथे लिहितो आहे शून्य पॉईंट आठ चे किती टक्के हे तीस टक्के तीस आणि छेदामध्ये काय परत शंभर हिल लक्षात आता मला हा पॉईंट काढायचा आहे म्हणजेच काय एक घरा अगोदर <coughs> एक घरा अगोदर पॉईंट असल्यामुळे एक शून्य इथे देऊन द्यायचा बस झाला हा पॉईंट निघून गेला हिल लक्षात पॉईंट पहिले काढून टाका म्हणजे आपल्याला भागाकार करता येईल आता भागाकार करू आपण पहा बे एक बे बे पंच दहा ओके पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस चोक शंभर ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय राहिला पाहून घेऊ काय राहिला या ठिकाणी पहा अंशामध्ये काहीच नाही राहिला म्हणजे एक देतो आहे आणि छेदामध्ये काय राहिला पाच चोक वीस येईल लक्षात चला इकडे पाहून घेऊ नंतर आता छेदामध्ये काय येईल हा शून्य हा शून्य कटला येईल लक्षात आता पा याने याला भाग जातो याच्या निम्मे करतोय आठच्या निम्मे चार आणि याच्या निम्मे किती तर पाच निम्मे निम्मे करणे म्हणजे दोनने भाग देणे येईल लक्षात चला त्यानंतर याने याला भाग जातो पहा बे दोने चार आणि बे दहा आता कोणत्याही गोष्टीला कोणत्या याला भाग जाणार नाही म्हणजे पहा तीन दुने सहा इथे राहिले सहा आणि छेदामध्ये काय पाचा पाचा पंचवीस हे राहिले पंचवीस हे लक्षात बस हे सोडून घ्यायचं आहे आता आपल्याला मग याच पद्धतीने यालाही सोडून घेऊ पहा एक छेद वीस या ठिकाणी लिहून घेतले मी एक छेद वीस गुणाकाराची क्रिया करू मग सहा छेद पंचवीसचं काय होईल पंचवीस छेद सहा इथे होईल पंचवीस छेद सहा ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत इथे भागाकार आता हे लक्षात असू द्या ठीक आहे ना तर पहा आता काय करता येईल भाग जाईल का जातो पाच चोखवीस आणि पाचा पाचा पंचवीस परत जाईल का नाही जाणार म्हणजे उत्तर काय येईल पहा आता याचं बरोबर पाच एक इथे येईल पाच आणि छेदामध्ये काय सहा चोख हा राहील चोवीस येईल लक्षात म्हणजे आपल्या या गणिताचं उत्तर काय मिळालं पाच छेद चोवीस आणि या गणिताचं उत्तर काय निघालं होतं तीन छेद चार येईल लक्षात अंश आणि छेदाची मांडणी पर्सेंटेजमध्ये जर येत असेल तर या पद्धतीने तुम्हाला गणित सोडवता येईल कमी वेळामध्ये ठीक आहे चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण पहा लक्ष द्या प्रकार नंबर आठ प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटला आहे पहा सहा छेद चार हे सहा छेद तीनच्या तीन, तीन छेद दोनच्या किती टक्के आहे ठीक आहे ना आता पहा मांडणी करून घेऊ हे म्हणजे काय चा म्हणजे काय हे माहिती आहे आपल्याला सर्व ठीक आहे तर पहा सहा छेद चार सहा छेद चार हे म्हणजे काय तर बरोबरचं चिन्ह मी तुम्हाला लिहून दिला आहे सुरुवातीलाच हे म्हणजे काय तर बरोबरचं चिन्ह ठीक आहे ना चला परत सहा छेद तीन चार म्हणजे काय का गुणाकार परत तीन छेद दोन तीन छेद दोन चहा म्हणजे काय गुणाकार का किती टक्के आता किती म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला एक्स आणि टक्के म्हणजे काय छेदामध्ये शंभर हे सर्व सांगितलेल्या गोष्टी आहेत जशाच्या तशी मांडणी केली आहेत मी तुम्हाला येईल लक्षात चला काय होईल पहा आता करायचं काय नेमकं आपल्याला एकशे रेट काढायचे म्हणजे या सर्व गोष्टी इकडे आणावं लागेल कारण बरोबरचं चिन्ह इथे आहेत मग पहा हा बरोबर या ठिकाणी लिहितो आहे मी एक्स ठीक आहे आता काय करता येईल पहा हे जसेच्या तसे लिहून टाका सहा छेद चार आता इकडल्या बरोबरच्या इकडले जे संख्या आहे या छेदामधल्या अंशात लिहून टाका आणि अंशामधल्या छेदात लिहायच्या आहे मग छेदामधल्या कुठल्या तीन दोन आणि शंभर या ठिकाणी आहेत पहा तीन गुणेला दोन गुन्हेला काय आपला हा शंभर आणि छेदामध्ये काय येईल वरच्या अंक अंक म्हणजेच काय तर अंशामधले सहा छेद सहा आणि तीन इथे लिहितो आहे मी सहा गुणेला हा तीन बस झाला आहे आता हे जर सोडवलं की उत्तर मिळते आपल्याला पहा तीन तीन कटला सहा सहा कटले त्यानंतर पहा बेक बे बे दुने चार आणि बेक बे बे पंच दहा इथे राहिला एक शून्य सर्व कटले आहेत उत्तर काय राहिलं फक्त पाचवर एक शून्य म्हणजे काय तर पन्नास म्हणजेच या गणिताची जी काही उत्तर आहे ते किती आपलं पन्नास येईल लक्षात तुमच्या करायचं काय तुम्हाला मांडणी व्यवस्थित करून घ्या एकशे रेट काढायचे एकशे एका ठिकाणी ठेवून द्या बाकीचे सर्व इकडे घेऊन या बस झालंय उत्तर मिळते तुम्हाला काय पन्नास ठीक आहे परत एक गणित बघूया याच पद्धतीचं आपण पहा लक्ष द्या प्रकार नंबर नऊ त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक एक आणि तो प्रश्न क्रमांक दोन एकाच ठिकाणी दोन्ही प्रश्न दिले आहेत तर पहा एक छे तीनचा शेकडा काढा फक्त त्यांनी शेकडा काढा असं म्हटलं आहे शेकडा काढा म्हणजे काय तर गुन्हेला शंभर करणे बस झाला आहे काय करायचं आहेत पहा एक छेद तीन आणि चा म्हणजे काय तर गुणाकार आणि शेकडा म्हणजे काय तर शंभर ही झाली गणिताची मांडणी एल लक्षात एक छेद तीनचा शेकडा बस झाले हे सोडून टाका तीनने शंभरला भाग जातो का नाही मग शंभर एक शंभर शंभर भागेला काय तर तीन हे भागाकार करून टाकू शंभर भागेला तीन हे पाठांतरच असायला पाहिजे तुम्हाला तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के शंभरला तीनने भागून पहा किती मिळते तुम्हाला हे तेहत्तीस पॉईंट तेहतीस टक्के ठीक आहे चला याचं हे उत्तर झालं तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के चला त्याचं उत्तर काढू आपण काय होईल पहा तीन छेद सातचा शेकडा किती त्याच पद्धतीने मांडणी होईल पहा तीन छेद सातचा चा काय तर शेकडा आता मला सांगा सातने तीनला भाग जात नाही सातने शंभरला भाग जात नाही म्हणजे शंभर गुणेला तीन हे किती झाले शंभर गुणेला तीन म्हणजे तीनशे भागेला काय आहे सात येईल लक्षात आता हे माहिती नाही ने आपल्याला नेमकं काय होते आता सोडून घेऊ आता आपण पहा काळजीपूर्वक लक्ष द्या या तीनशेला भागतो आहे मी कितीने सातने ओके हां सात चोख अठ्ठावीस किती राहिले यातले दोन हा घेतो आहे शून्य ठीक आहे सात दुणे किती झाले चौदा किती बाकी राहिले वीसमधून चौदा गेले सहा हा एक्स्ट्रा शून्य घेतला म्हणून पॉईंट द्या आता ठीक आहे साती आठी किती जर छप्पन आता किती राहिले परत साठमधून छप्पन गेले चाळीस आता परत भाग जातो म्हणजे काय साता पाचा पस्तीस आता बाकीचं सोडून द्या म्हणजेच उत्तर काय तुमचं बेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी हे लक्षात आचं उत्तर काय मिळते तुम्हाला तर मिळाला ते बेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी येईल लक्षात चला हे व्यवस्थित लिहून टाका त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण पालक्ष द्या प्रकार नंबर हा दहा प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला आणि इथे बाजूला दिला आहे तो दुसरा काय म्हणताय पहा प्रश्न सोळा छेद चार म्हणजे किती टक्के सोळा छेद चार म्हणजे किती टक्के मांडणी करून घेऊ पहा हे सोळा छेद चार लिहिलं आहे म्हणजे याचा अर्थ काय बरोबरचं चिन्ह आणि किती टक्के किती म्हणजे काय एक्स आणि टक्के आपण त्याच्या छेदामध्ये शंभर अशी मांडणी करत असतो पहा सोळा छेद चार म्हणजे किती टक्के येईल लक्षात चला काय होईल याला सोडून घेऊ आता आपण पहा आता बरोबरच्या इकडे एक्स आहे मग एकशे रेट आपल्याला काढायची काय काढायची आपल्याला या एकशे रेट काढायचे एक्स असा ठेवून द्या ठीक आहे हे जसेच्या तसे लिहून टाका सोळा छेद चार आता मला सांगा इथे छेदामध्ये शंभर आहे इकडे गेल्यावर काय जाईल अंशामध्ये शंभर जाईल बस झालं ही झाली गणिताची मांडणी चला काय होईल पहा चार एक चार चार चौक सोळा मग मला सांगा शंभर गुणेला चार म्हणजे किती होईल ते चारशे बरोबर एक्स हे झालं आपलं उत्तर येईल लक्षात कि किती आन्सर मिळाला आपल्याला हे चारशे याच पद्धतीनं त्यालाही सोडून घेतो आहे पहा लक्ष द्या पंचवीस छेद वीस म्हणजे किती टक्के मांडणी करून घेऊ पहिले पहा हां पंचवीस छेद वीस म्हणजे काय बरोबरचं चिन्ह किती टक्के हां किती आणि छेदामध्ये काय तर टक्के ठीक आहे आता एकशे रेट काढायची आपल्याला बरोबर या ठिकाणी एक असंच लिहून घेतो आहे ठीक आहे इथे काय लिहाल छेदामध्ये पंचवीस छेद वीस आता इथे छेदामधला जो शंभर आहे तो अंशामध्ये जाईल म्हणजेच काही इकडे गुणाकारातील ठीक आहे ना पहा आता हा कळतो आहे वीस एक वीस विसा पंच शंभर आणि पंचवीस पाच सांगा मला पंचवीस पाच एकशे पंचवीस ठीक आहे ना किती होईल हे एकशे पंचवीस बरोबर या ठिकाणी एक्स हे झालं आपले गणित हे लक्षात या गणिताचं उत्तर मिळते तुम्हाला चारशे आणि या गणिताचं उत्तर मिळालं तुम्हाला एकशे पंचवीस ठीक आहे चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण पहा लक्ष द्या प्रकार नंबर हा अकरा प्रश्न क्रमांक त्यामध्ये पहिला आणि बाजूला दिला आहे तो दुसरा दोन्ही प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत पहा शून्य पॉईंट शून्य पाच म्हणजे किती टक्के पहिला प्रश्न कसा आहे शून्य पॉईंट शून्य पाच म्हणजे किती टक्के आता मांडणी करून घेतो आहेत पहा लक्ष द्या शून्य पॉईंट शून्य पाच म्हणजे याचा अर्थ काय बरोबर किती टक्के हे किती आणि टक्के इ लक्षात बस झाला आहे आपल्याला एकशे रेट काढाय काढायची आहे बरोबरच्या तिकडे एक्स आहेत म्हणजेच काय इथे मांडणी होईल एकशे अशी ठीक आहे अच्छा एकशा अलीकडे काय आहे तर शून्य पॉईंट शून्य पाच हा जशा तसं लिहून टाका मला सांगा छेदामधला जो शंभर आहे इकडे काय अंशामध्ये म्हणजे भागाकारातला काहीतरी इकडे गुणाकारात शंभर जाईल आता हे सोडवलं की उत्तर मिळते आपल्याला पहा शंभर गुन्ह्याला शून्य पॉईंट शून्य पाच हे सोडवायचं आहे आपल्याला म्हणजेच काय आता हे सोडवताना एक लक्षात घ्या की असं गृहित धरा इथे पॉईंट नाही आहे एक लक्षात पॉईंट नाही आहे म्हणून गणित नंतर पॉईंटचं बघू आता आपण पहा पाच गुन्हेला शंभर म्हणजे या ठिकाणी उत्तर काय यायला पाहिजे आपलं पाचशे बरोबर एक्स यायला पाहिजे हे लक्षात पण आता इथे दोन घराअगोदर पॉईंट आहे पहा लक्ष द्या दोन घराअगोदर पॉईंट आहे म्हणून इथे दोन घराअगोदर पॉईंट द्या म्हणजे उत्तर काय मिळते तुम्हाला पाच याचा अर्थ पाच बरोबर एक्स असं हे उत्तर मिळते तुम्हाला येईल लक्षात सुरुवातीला काय करायचं पहिले गुणाकार करून घ्या असं गृहित धरा की इथे पॉईंट आहेच नाही आपण काय गुणाकार केला तो झाला पाचशे त्यानंतर दोन घराअगोदर पॉईंट होता दोन घराअगोदर मी पॉईंट लिहिला म्हणजेच काय उत्तर आहे ते पाच ही लक्षात परत एक सोडू त्याच पद्धतीचं पहा इथे दिलं आहे शून्य पॉईंट शून्य पंधरा म्हणजे किती टक्के त्याच पद्धतीने मांडणी करून घेतो आहेत पहा शून्य पॉईंट शून्य पंधरा म्हणजे याचा अर्थ बरोबर किती म्हणजे एक्स आणि टक्के म्हणजे काय तर शंभर बस झाला आहे काय करता येईल या ठिकाणी एक्सची मांडणी करतोय म्हणजेच काय इथे लिहून घेतो आहे पहा शून्य पॉईंट शून्य पंधरा इथल लक्षात छेदामधला जो आहे म्हणजे का इकडे काय जाईल अंशात म्हणजेच काय गुणाकारात हे झाले शंभर इल लक्षात मी आत्ताच सांगितलं तुम्हाला असा गुणाकार करताना पॉईंट नाही असं गृहित धरा म्हणजेच काय होईल पहा पंधरा गुन्हेला शंभर म्हणजे मला सांगा किती होते ते पंधराशे बरोबर एक्स असं व्हायला पाहिजे आता किती घरा अगोदर पॉईंट आहे पहा एक दोन तीन तीन घराअगोदर पॉईंट देऊन द्या म्हणजे जर तीन अगोदर पॉईंट दिलात काय मिळते तुम्हाला एक पॉईंट पाचशे मग याला आपण असं कसं लिहितोय पहा एक पॉईंट पाच बरोबर एक्स असं हे उत्तर मिळते तुम्हाला एक पॉईंट पाच येईल लक्षात चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण पहा लक्ष द्या प्रकार नंबर हा बारा प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हंटलाय पहा पाच छेद चार टक्के ला गुणोत्तरात कसे लिहाल काय म्हटलंय पाच छेद चार टक्क्याला गुणोत्तरात आता गुणोत्तरात कसे लिहाल हे पाहायचं आहे आपल्याला मग पाहायची मांडणी कशी करून घेतो आहे पाच छेद चार पहिले लिहून घ्या हे पाच छेद चार आणि टक्के यालाच लागलेले काय टक्केहून छेदामध्ये काय शंभर आता गुणोत्तर काढायचं आहे साध्या पद्धतीचं गणित आहे काही नाही आहे हे एक अंक आहे असं गृहित्वरण हा एक अंक गुणोत्तर म्हणजे काय तर दोघाला भागून टाकणे मग भागून टाकण्यासाठी याला पहिले काय करावं लागेल अंकात रूपांतर करावं लागेल म्हणजेच पहा पाच छेद चार याचा उत्तर काय येईल तर पहा मी पाचला भागतो आहे चारने ओके पहा पाच चार एक चार किती राहिला या ठिकाणी एक, एक एक्स्ट्रा शून्य घेतला म्हणून पॉईंट दिला आणि चार दुने आठ किती राहिला हा दोन परत शून्य घेतला आणि चारा पंच वीस पूर्ण भाग गेला कितीने एक पॉईंट पंचवीसने म्हणजेच आपण याला असंही लिहू शकतो पहा बरोबर एक पॉईंट पंचवीस भागेला किती तर हे शंभर येईल लक्षात याचीच मांडणी आपण अशी करून घेतली आता आपल्याला इझी जाईल सोडवायला पहा आता याला सारखे करून घेऊ सारखं म्हणजे काय दोन घराअगोदर पॉईंट आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं काय करायचं दोन शून्य छेदामध्ये वाढवून द्यायचे पहा शून्य छेदामध्ये वाढले आणि अंशामध्ये असेल समजा छेदामध्ये जर पॉईंट असेल तर अंशामध्ये पण तुम्हाला शून्य वाढवता येते ठीक आहे आता पहा हे स्टेप मी बाजूला घेतो आहे हे स्टेप मी बाजूला घेतो आहे पहा लक्ष द्या काय व्हिल या ठिकाणी हा घेतो आहे एकशे पंचवीस आणि छेदामध्ये काय हा शंभर दशेच्या तसे पण दोन घरा अगोदर पॉईंट असल्यामुळे ते दोन शून्य वाढवले बस झालं आहे हे लक्षात बस हा जर भागाकार केला की उत्तर मिळते आता आपल्याला काय करून घेतलं परत एकदा सांगतो पहा याने याचं सोडून घेतलं या ठिकाणी लिहून घेतलं आहे आपण हे पॉईंटमध्ये निघाला काय एक पॉईंट पंचवीस छेदामध्ये शंभर त्यानंतर हा पॉईंट आपल्याला काढायचा दोन पॉईंटच्या ठिकाणी आपण छेदामध्ये दोन शून्य देऊन दिले आता हे सोडून घेतो पहा पंचवीसने भाग जातो पहा पंचवीस चौक शंभर आणि पंचवीस पाच एकशे पंचवीस ओके परत पाचने भाग जातो पाच एक पाच आणि पाच आठ चाळीस याचा अर्थ उत्तर काय राहिलं पहा एक छेद ऐंशी म्हणजे या गणिताचं आपलं उत्तर काय तर एक छेद ऐंशी हे गुणोत्तर आहे मग गुणोत्तर आपण एक छेद ऐंशी असे लिहू शकतो किंवा असे लिहितो पहा एकास ऐंशी असे लिहितोय आपण येईल लक्षात तुमच्या आता पहा टक्केवारीवर हे एकंदरीत आपले बारा प्रकार झाले आता याच्या पुढचे जे प्रकार आहे जे काही संपूर्ण प्रकार आहे हे पूर्ण प्रकार आपण नंतरच्या लेक्चरला बघू ठीक आहे चला तर या व्हिडिओमध्ये इथंच थांबून जाऊ आपण धन्यवाद